कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय आली होती ती? मला काय माहिती, तिला काय यायला निमित्त लागतं. आली असेल आद्या सार्थक बरोबर. डिरेक्टली तुझ्या रूम मध्ये कशी काय येऊ शकते ती विक्रांत? ती कशी आहे तुला माहिती आहे ना दादा, तिला असं वाटतं ती काही करू शकते. आता आद्याचं लग्न तिच्या मोठ्या भावासोबत झालंय, त्यामुळे काही बोलताही येत नाही. आय विल डील विथ हर ॲट द राईट टाईम. या अशा मुलींना बघून ना माझ्या थिअरीवर अजून औषधं आहेत का संपले? एक लास्ट डोस राहिलाय फक्त. दाखव मला. नाही नको, मी घेतो दादा. ते स्किप करू नकोस, हे औषधं खूप इम्पॉर्टंट आहेत, विसरू नकोस. तू ना ताई, माझ्या लहान पेशंट पेक्षा जास्त तोंड वाकड करतेस औषध घेताना. अगं हो, पण त्यामुळे ताप जाईल तुझा. तू बघ, उद्या सकाळपर्यंत तर तुझा ताप असा गेलेला असेल. आणि हो, आता आराम करा, काम करत बसू नको लगेच. म्हणलं तू जेवलीस का? नाही, मी आता आई आणि अण्णांसोबत जेवीन. आईनी आहे ना मस्त पिठलं भाकरी ठेचा केलाय. तू बघ, आता तुला स्वप्नात तेच दिसेल. कोणाचा? गौतम. का परत परत फोन करतो हा? हॅलो. हॅलो आरती. हा गौतम, मी अमूल्य बोलतीये. काय काम होतं का? आरती कुठे आहे? मला तिच्याशी बोलायचं होत. ऍक्च्युली ताई झोपलेली आहे, तिला ना खूप ताप आलाय, आजारी आहे ती. पण तुम्ही का परत परत फोन करताय? तिने तुम्हाला सांगितलं ना की तिला भेटायचं नाहीये म्हणून. हे बघा, माझी बहीण खूप सिंपल आहे, तिला हे सगळं डिनर डेट वगैरे हे सगळं नाही आवडत. सो तुम्ही प्लीज समजून घ्या, तिच्या मनाची तयारी असेल तेव्हा भेटेल ती. ऐकताय ना? हा ओके, नो प्रॉब्लेम. काळजी घ्यायला सांगा तिला. ठीक. फोन करू का आरतीला? कशी असेल ती? तुम्हाला माहितीये, तुमचा फोन आला की ताई घाबरते. कधीही फोन येईल ह्या भीतीने थरथरते ती. हे बघा, तिच्या मनावर खूप दडपण आलंय, इतकं की ती आजारी पडली. हे बघा, मी तुमच्या पाया पडते, प्लीज तिला फोन करू नका, प्लीज. का करतोय मी असं? का वागतोय मी असा? का त्रास देतोय मी आरतीला? तिला काही झालं तर?
साधा बोलतो ते बरोबर आहे. माझ्या डोक्यात खूप खूप नेगेटिव्ह विचार येत आहेत, ते थांबवायला हवेत. मला कामात स्वतःला बिझी करून घ्यायला हवं, कामावर फोकस करायला हवा. माझ्या वागण्याचा त्रास होतोय ना सगळ्यांना. हे प्रेमात जीव वगैरे देणं म्हणजे हा निव्वळ मूर्खपणा आहे, वेडेपणा आहे. हा आरती, माझ्यामुळे तू तापाने आरती माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय. तू तू प्लीज मला एकदा भेट, शेवटच. आरती मला तुझी माफी मागायची आहे, त्यानंतर मी तुला परत कधीच नाही भेटणार आहे, प्रॉमिस. हवं तर तुझा नंबरही डिलीट करून टाकीन. काय करतोय मी? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.